आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नैसर्गिक आपत्ती झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलद गतीने करून मदत तात्काळ करा. वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेने दिला माननीय नायब तहसीलदारांना निवेदन. कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी व परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वारे व पावसाने झोडपले. त्यात इचलकरंजीसह आजूबाजूला असणाऱ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे कोसळून वाऱ्याने घरांची व विद्युत पोलची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. त्यामुळे इचलकरंजी व ग्रामीण भागासहित अजून काही भागात विद्युत पुरवठा खंडित असून अनेक घरांची व सर्व साहित्यांची सुद्धा नासधूस झाली आहे. तरी या नैसर्गिक झालेल्या आपत्तीमुळे नुकसानीचे शासनाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. ते काम आणखीन जलद गतीने करून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्था इचलकरंजीतर्फे माननीय नायब तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे यांना निवेदन देऊन करण्यात आले. यावेळी वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय तोडकर, फारूक मोमीन, अक्षय शिंदे, अमित शिंदे, राजू कांबळे, अभिजित कारंडे, दीपक कोळी, सुहास कुंभार, दत्तात्रय कदम आणि संजयदादा चौगले, विचार मंच कार्यकर्ते यांच्यासह आदी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.